समोरचा उमेदवार सलग 30 वर्ष निवडून येत असताना साहेब मी अवघ्या 10 मतांनी 8-8 ची निवडणूक जिंकून वयाच्या 22व्या वर्षी माझी राजकीय कारकीर्द सुरू केलेली आहे. जिल्ह्यासाठी योगदान काय म्हणलं तर माझ्या कुस्तीची कारकीर्द सर्व लोकांनी इथे बसलेले बघितलेली आहे. अलीकडच्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये जे जे उपक्रम राबवले, ज्या ज्या गोष्टी केल्या, त्या गोष्टी जिल्ह्याचं आपल्या सांगली जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या नकाशावर कसं उठून दिसेल ह्या दृष्टीने नेहमी प्रयत्न केले. 28 वर्षानंतर या सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून देण्यात तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मला यश मिळालं. 35 वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरीची गदा ह्या सांगली जिल्ह्याला पुन्हा एकदा मिळवून देण्यात मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं यश मिळालं. गोवन संवर्धन झालं पाहिजे. ज्या गोमातेची आपण पूजा करतो तिचं संवर्धन कुठेतरी झालं पाहिजे म्हणून भारतातील सर्वात मोठी बैलगाडी स्पर्धा सांगली जिल्ह्यामध्ये भरवण्याचा उपक्रम आम्ही हातामध्ये घेतला. जय हिंद महारक्तदान यात्रा आजपर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून कुणाच्याही डोक्यात न आलेली कल्पना. 75 वर्षामध्ये आर्मीसाठी कुणीतरी रक्तदान करावं ही आजपर्यंत न घडलेली घटना. उपक्रम हा सांगली जिल्ह्याच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये जय हिंद महारक्तदान यात्रेचं आयोजन केलं. 1 लाख जणांचं रक्तदान करून भारतासाठी व भारतीय सेनेसाठी देण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केला. त्यानंतर भारतातील सर्वात मोठी तालीम उभा करण्याचं काम आज सांगली जिल्ह्यामध्ये चालू आहे. म्हणजे एका सामान्याच्या शेतकऱ्याच्या मुलानं जिल्ह्यासाठी अजून काय केलं पाहिजे की तुम्ही माझी आज उमेदवारी मला लायक समजताल. जी गोष्ट केली आजपर्यंत ती जिल्ह्यासाठी केली, जिल्ह्याचं नाव मोठं होण्यासाठी केली. पण साहेब दुर्दैव आज आपल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षातील ज्यांनी बंडखोरी केलेली आहे. आता परत राजकारणातलं योगदान सांगितलं, सामाजिक जिल्ह्यासाठी काय केलं हे सांगितलं. नंतर आता गेली 2 दिवस झालं एवढंच सांगण्यात येते खरी शर्यत उमेदवारीची जी आहे ती BJP चा उमेदवार आणि अपक्ष उमेदवारामध्ये आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार आमच्या बरोबरीनं त्यांच्या त्या उमेदवाराबरोबर आमची चुरस होऊ शकत नाही असं सांगण्यात आलं. आणि मीही त्या गोष्टीला संमती दिली की तुमच्याबरोबर माझी बरोबरी होऊ शकत नाही कारण तुमची उमेदवारी ही तुमची संस्था वाचवण्यासाठी आहे, तुमचं घर चालवण्यासाठी आहे. आणि माझी उमेदवारी आहे ही समोर बसलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी माझी उमेदवारी महाविकास आघाडीने जाहीर केलेली आहे. साहेब आज सांगली जिल्ह्याचं नाव तासगावमध्ये आपण आज ही सभा आयोजित केलेली आहे. तासगाव म्हणलं की संपूर्ण महाराष्ट्राच्या पुढं आराराबांचं नाव घेतलं जातं. खरंखर ज्या आराराबांनी एक खेळाडू माझे म्हणून माझ्यावर आतोनात प्रयत्न प्रेम केलं, अगदी खुराकाच्या पैशाचीसुद्धा व्यवस्था काही वेळेस आराराबांनी केलेली माझी. त्याच सांगली जिल्ह्यामध्ये आदरणीय जयंतराव पाटील साहेब असतील, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा इतिहास या सांगली जिल्ह्यामध्ये आहे. पण आज साहेब मला सांगताना एक सांगली जिल्हावासी म्हणून मला आम्हाला लाज वाटते. एक काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय वसंतदादा पाटील, खरं तर ते नाव एवढं मोठं आहे, आबाळा एवढं की ते कुणीही पुसू शकत नाही. पण आज त्यांच्या नातवावर भाजपची बी टीम म्हणून उभा राहण्याची वेळ आलेली आहे हे खरंखर आपल्या सांगलीवासियांसाठी दुर्दैव आहे. भाजपची बी टीम म्हणून सर्वांच्या समोर आज ते उभा आहेत. भाजपचं पाकिट घेऊन भाजपचे पाकिट या चिन्हावर ते समोर आपल्या आज उभा आहेत. त्यामुळे त्यांची किंवा BJP या उमेदवाराची आपली बरोबरी होऊ शकत नाही. साहेब मी आज एवढंच सांगतो शेवटचं तुम्हाला, आज आराराबांच्या तालुक्यामध्ये आपण आज आलात. तासगाव कोटेमांका तालुका आबांच्यावरती प्रेम करत होता, तुमच्यावरती पण तितकाच प्रेम करतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही तितकाच प्रेम करतो. आज लोकसभेचा 4 तारखेला निकाल आहे, तुम्ही इथं येऊन गेला आहे, त्यामुळं तासगाव कोटेमांका मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला इथनं 50,000 लीड मिळणार एवढं मी एक अपेक्षा व्यक्त करतो एक उमेदवार म्हणून. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.